नमस्कार, ऐकूया प्रेरणादायी सुविचार। उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका। स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे। शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय। विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या। हजार वेळा ठेस लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं। अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे। जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा। महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो। एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा। सत्यासाठी काही सोडून द्यावं, पण कोणासाठीही सत्य सोडू नये। बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे। स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा। लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या। एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान करतील। आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचे चिंतन सतत केले पाहिजे। चुका सुधारण्यासाठी ज्यांची स्वतःशीच लढाई असते त्यांना कोणीही हरवू शकत नाही। संघर्ष केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही। स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही। कोणाचीही निंदा करू नका। जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा। जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या। जर धन हे कोणाच्या तरी फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे, नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे। त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे। स्वामी विवेकानंद म्हणतात, जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे, जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे। इतरांचा जास्त विचार करण्यापेक्षा दिवसातून एकदा स्वतःशी बोला, अन्यथा आपण या जगात एक उत्कृष्ट व्यक्तीला भेटायला गमवाल। व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो। जे दुसऱ्यांसाठी जगतात खऱ्या अर्थाने तेच जिवंत असतात, बाकी जिवंत असूनही मेल्यासारखेच होतात। अगदी सरळ मार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे। हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते। आपला अमूल्य वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा। अपयशाला कवटाळून बसू नका, त्यातून शिका आणि नव्या उमेदीने पुन्हा तयार व्हा। तुमच्या यशस्वी जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद।